नमस्कार, आज आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही डाळ घालून नेहमीच करत असाल, पण इथे जरा मी एक वेगळी अशी पद्धत दाखवणार आहे, ती तुम्ही आत्ता पहिल्यांदाच पाहणार असाल. आपण कृतीला सुरू करूया. सुरुवातीला दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे. याची सगळी साल काढून घ्यायची आणि दुधी भोपळा मधून चिरायचं आहे. दुधी भोपळ्यात जर जास्त बिया असल्या तर हे मधलं सगळं काढून टाकायचं आहे. तेव्हा असं हे मधलं काढून टाकायचं आणि आता हे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तेव्हा असं हे बारीक चिरायचं आहे दुधी भोपळा. दोन कांदे घ्यायचे आहेत. हे दोन कांदेसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्याच्यात 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल आपलं आता इथं कढलेलं आहे. मोहरी टाकायची आहे थोडीशी. जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालायचं आहे. आणि ते दोन कांदे होते ते बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत. कांदा चांगला भाजायचा आहे. कांदा भाजल्यानंतर, हा कांदा भाजलेला आहे, त्याच्यात थोडी हळद घालायची आहे. 1/2 चमचा हळद घालायची. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, मसाल्यातल्या डब्यातल्या चमच्याने. 1 चमचा बेडगी मिरची घालायची आहे आणि 1.5 चमचे कांदा लसूण मसाला जी चटणी असते ती घालायची आहे. ते चांगलं तेलात परतून घ्यायचं हे मसाले सगळे. मसाले 1 मिनिटभर हलवल्यानंतर दुधी भोपळा जो बारीक चिरून ठेवलेला ते सगळा त्या तेलामध्ये घालायचा आहे. तोही चांगला त्यात हलवून घ्यायचा आहे. दुधी भोपळा तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर आणि ते चांगलं हलवायचं आहे. गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावर 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. झाकणात पाणी ओतायचं आहे 1 ग्लासभर. भाजीमध्ये पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आहे. 2 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे. परत हे चांगलं हलवायचं. या भाजीला तेल जरा जास्तच लागतं, त्यामुळे सुरुवातीलाच तेल जरा जास्त घातलेलं आहे आपण. परत 2 मिनिटं झाकण ठेवायचं. आता अजून 2 मिनिटानं आपण पाहूया. आता ही आपला भोपळा शिजलेला आहे. तुम्हाला आता हे तेल जास्त वाटत असेल, तुम्ही म्हणाल तेल किती घातलेलं आहे, पण हे तेल बरोबर आहे, नंतर तुम्हाला समजेलच. चांगलं हलवायचं आणि आता डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये घालत जायचं आहे. थोडं थोडं घालायचं, परत हलवायचं. तुम्हाला जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पीठ घालायचं आहे. आता मी जे इथं केलेलं आहे त्याला 1 वाटीबरोबर पीठ लागलेलं आहे. तेव्हा आता हे तेलाचं प्रमाण आपलं बरोबर झालं आहे, त्यामुळे सुरुवातीलाच ह्या भाजीला तेल जरा जास्त घालायचं आहे. आता ही पीठ एवढं ह्याला 1 वाटीबरोबर पीठ बसलेलं आहे. आता झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटं वाफ आणायची आहे. आता 2 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी आता झालेली आहे, चांगली हलवायची. गॅस आता शेवटपर्यंत बारीकच ठेवायचं आहे. आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून भाजी हलवायची. आपली भाजी आता तयार झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा, जरा वेगळी पद्धत आहे.
तुम्हाला आवडेल. आता झाकून आपण भाजी खाली उतरून ठेवूया, गॅस बंद करूया. तुम्हाला ही दुधी भोपळ्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. चला पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.